ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सध्या घोषणा ना सोलापूर जिल्ह्यात दुधाचे दर जाणून बुजून प्रति लिटर 3 रुपये कमी करण्यात आला. खर तर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आलाय. द्राक्ष सांगा डाळिंब उत्पादक तरकारी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल अडचणीत असताना शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध उत्पादक करत आहेत. खासगी व सहकारी दूध संघाचे चेअरमन एकत्र येऊन दुधाचे दर कमी करत आहेत. महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात दर कमी केले नाहीत. फक्त सोलापुरात जिल्ह्यातच गायीच्या व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 3 ते 4 रुपयांचा दर कमी करण्यात आला आहे. म्हणून दूध संघाच्या चेअरमनच्या राज्य सरकारच्या विरोधात आज पंढरपूर ते मंगळवेढा रोडतील एकलासपूर येथे रयत क्रांती संघटना दूध उत्पादक शेतकरी सर्व राजकीय पक्ष छावा संघटना वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले योगेश ताड नितीन ताड रुपेश वाघ दत्ता ताड वाडेकर प्रवीण घाडगे सुधीर घाडगे शहाजी दाड सावरकर शिंदे सुनील शिंदे दादा जाधव दत्ता ताड संभाजी पाटील दादा कवडे समाधान जाधव नंदू अवताडे समाधान ताड अण्णा ताड दाजी ताड नागेश ताड अनेक कार्यकर्ते दूध उत्पादक शेतकरी उपस्थित कार्यकर्ते नेते मंडळी या सर्वांच्या वतीने दुधाचे दर गेल्या आठवड्यात कमी झालेले आहेत. खर तर एका बाजूला शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय हा दूध उत्पादक दूध झालेला आहे. एका बाजूला कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी अडचणीत असताना दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या लहरीपणामुळे मग द्राक्ष असेल डाळिंब असेल तरकारी पिक असतील सर्व उद्ध्वस्त झालेले आहेत. दूध उत्पादक दूध धंदा सुद्धा तोट्यात असताना सुद्धा माझा शेतकरी दूध उत्पादन करत आहे. तरी ह्या खासगी दूध संघाच्या काही चेअरमननी एकत्र येऊन आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दर 3 रुपये कमी केलेले आहेत. जर भविष्य काळामध्ये आपण जर जागृत नाही झालं तर पुढल्या आठवड्यामध्ये आणखी 5 रुपये दर कमी करणार आहे. तुम्हाला गायला 3, 5, 8, 5 ला 27, 28 रुपये दर मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही पक्ष गट तट बाजूला ठेवलं पाहिजे आणि तुमच्या घामाच्या लढाईसाठी तुम्हाला एकत्र यावं लागल. तुम्हाला विनंती आहे मग ऊसाचा दर असेल कांद्याचा दर असेल प्रत्येक दर पडलेला आहे. आज माझा शेतकरी आत्महत्येच्या वाटीवर आहे. उद्याशिवाय दुसरा व्यवसाय कुठला राहिलेला नाही. आज माझी घरातली माता भगिनी रात्रंदिवस 24 तास या गायच्या गोठ्यात पडून आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा.